अमित एका कंपनीत सुपरवायझर होता. कंपनीत जायची वेळ फिक्स होती, पण बाहेर पडायचा काही भरोसा नव्हता. त्या दिवशी सेकंड शिफ्ट होती, 3:30 ते 12. पण सर्व कामाची लिंक लावून काम पूर्ण करून बाहेर पडता पडता रात्रीचा 1 वाजायचा. बाईक असल्याने काही वाटायचं नाही, 1 निघालं तरी 15 घरी पोचायचा. त्या दिवशी सेकंड शिफ्ट सुटली. अमितने सर्व डेली वर्क पूर्ण केली, कामाची लिंक लावून नाईटच्या सुपरवायझरकडे चार्ज दिला व बाहेर आला. गाडीला किक मारली, गाडी चालूच होईना, पेट्रोल संपलं होतं. दुपारी लक्षात आलं नाहीतर लेवल करून घेतली असती, तो स्वतःशीच बोलला. 5 गेली असतील, तिथेच थांबला. गड्यात बघितलं, 15:15 होता. विचारांच्या नादात बाहेर पडला. कुणी भेटलं तर लिफ्ट घेऊ, मेनरोडपर्यंत जाऊ व तिथून एखादी रिक्षा करू, असा विचार करून अमित बाहेर आला. गेटच्या बाहेर येऊन दोन्हीकडे नजर टाकली. सुनसान रस्ते, दिवसा सुंदर दिसणारी रस्ते झाडं रात्री अंगावर येतात. त्याच्या नजरेतून काहीतरी सुटलं होतं असं अमितला जाणवलं वाटलं. त्याने पुन्हा नजर फिरवली. काही अंतरावर झाडाखाली अंधारात एक बस उभी होती, प्रायव्हेट बस असावी. मनात विचार आला, यावेळेस तर कुठली बस नसते, कंपन्यांच्या बस बराबर निघून जातात, बहुतेक काही बिघाड झाला असावा. त्याने नकळतपणे चालायला सुरुवात केली. काही वेळात अमित बसजवळ पोहोचला. त्याला वाटलं बस रिकामी असेल, अंधारात उभी असल्याने समजत नव्हतं. त्यात स्ट्रीट लाईटही बंद होते. आरामात बसच्या जवळ पोहोचला. खिडकीतून एक एक चेहरे बाहेर अंधारात डोकावत होते. काय शोधत होते त्यांचं त्यांनाच माहिती. पुढे सरकत सरकत तो ड्रायव्हरपर्यंत पोहोचला. बस कुठली आहे, त्याने ड्रायव्हरला विचारलं. ड्रायव्हरने एकही शब्द काढला नाही, एकटक त्याच्याकडे पाहत राहिला. त्याची नजर अमितला विचित्र वाटली. हा काही बोलत नाही म्हटल्यावर वळसा घालून दरवाजाकडे आला. कंडक्टर सीटकडे पोहोचला. त्याला विचारलं, बस कुठं चालली आहे म्हणायची? मला मेन रोडपर्यंत सोडा. सोडा ना, तो मुलगा काही बोलला नाही. अमितला कळलं की अजून काही नजरा आपल्याकडे रोखून बघत आहेत. असं का होतंय त्याला कळत नव्हतं. शेवटी त्याने मनातील विचार झटकून टाकले, जाऊ द्या, दुसरी गाडी बघू एखादी, नाहीतर 1-1 करत मेन रोडपर्यंत जाऊ. असंही रोज गाडीवर फिरतो. आज वातावरणही छान आहे, ढगाळ वातावरण, थंडगार हवा, पाऊस येऊ शकतो. हू केअर्स, आज एन्जॉय करायचा. व तो निघाला. तेवढ्या ड्रायव्हरने बस स्टार्ट केली व अमितकडे बघितलं. याचा अर्थ अमितला कळाला व तो निमूटपणे बसमध्ये चढला. त्याला वाटलं बस रिकामी असेल थोडीफार तरी, पण त्याचा अंदाज साफ चुकीचा ठरला. बस पूर्ण भरलेली होती, सर्वजण त्याच्याकडेच पाहत होते. कुणी एक शब्द बोलत नव्हतं. शांतता, भयान शांतता. अमितला विचित्र वाटलं. मनात आलं उतरावं खाली, पण तेवढा वेळ मिळाला नाही. बस लगेच निघाली भरधाव वेगाने. अमितला आश्चर्य वाटलं, म्हणजे हे काय आपलीच वाट पाहत होती की काय? जाऊ द्या, 5 तर प्रश्न आहे. वरच्या दांडीला धरून उभा राहिला. बसचा स्पीड पाहून आश्चर्य वाटलं, याला कसली घाई आहे एवढी, रस्ता मोकळा आहे म्हणून एवढा स्पीड. तसा तो ओरडला, ओ जरा हळू ना, काय मरायचंय का? पण याचा ड्रायव्हरवर काही परिणाम झाला नाही, तो बस पिटाळतच राहिला. अमितला याचे चिन्ह ठीक दिसेनात. 5 गाडी मेन रोड आली होती. अमितला उतरायचं होतं, पण ड्रायव्हर थांबेल तर शपथ, अहो थांबा मला उतरायचंय, पण तो थांबेना. गाडी अमितच्या घराच्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेने निघाली. अमित बसच्या दारात जाऊन उभा राहिला. ओ थांबा मला उतरायचंय, तो जोराने ओरडला. घाबरला, घाबरलास ए फट्टू, घाबरला. बसमधलं कोणीतरी जोरात ओरडलं, आवाज वेगळाच होता. तसे बाकीचे हसायला लागले, हसत राहिले. आवाज वाढत गेला, गोंधळ वाढत गेला, बसचा स्पीड वाढत गेला. अमितला वाटलं कान बंद करून घ्यावे. आवाज असंही होत गेला. अमितने कानावर दोन्ही हात ठेवले, टेकून उभा राहिला, डोळे बंद करून घेतले. आणि काही क्षणात बस धाडकन समोर जाऊन आदळली. अमित बाहेर फेकला गेला. सुदैवाने जिथे फेकला गेला तिथे मातीचा ढीग होता, तरीही शुद्ध हरपलीच.
डोळे उघडले तेव्हा समजले आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. क्षणात रात्री घडलेला प्रसंग डोळ्यापुढे येऊन उभा राहिला. तशी डोक्यात सणक गेली. तिने डोकं गच्च दाबून धरलं. तशी डोक्याची पट्टी हाताला जाणवली. तेवढ्यात आईजवळ आली. अरे बाळा हळू, जास्त दुखेल. आईला पाहून त्याचा जीवात जीव आला. आला डोक्याला मार लागला होता. आईने सांगितलं टाके पडलेत पण जखम किरकोळ आहे. तुझी बाईक कुठे आहे? बाईक? बाईक तर कंपनीतच आहे. मग पडलं कसं काय? आमच्या बसचा ॲक्सिडेंट झाला. अगं तो मूर्ख ड्रायव्हर बस एवढी जोरात पळवत होता की त्याने एका ठिकाणी जोरात ठोकलीच व मी बाहेर फेकला गेलो. अरे अमित, कोणती बस? तू पडला होता तिथे बसच काय, काहीही नव्हतं. तुला रात्री कोणीतरी पडलेला पाहिला व पोलीस स्टेशनला फोन करून इथे ॲडमिट केलं. रक्त वाहत होतं म्हणून डॉक्टरांनी टाके घातली. आता बरं वाटतंय ना? म्हणून आईने, मायेने, काळजीने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. क्षणात अमितचं लक्ष समोरच्या काचेवर गेलं. काही अक्षरं समोर चमकायला लागली. तो अर्थ लावत राहिला व आपण हे कुठेतरी वाचलंय असं त्याला जाणवलं. त्याच्या डोक्यात पुन्हा सणक गेली. ती अक्षरं त्याने बसच्या काचेवर वाचली होती. युनिव्हर्सल बस, युनिव्हर्सल बस. येस, हेच नाव होतं बसवर. त्याने पुन्हा दोन्ही हाताने डोकं गच्च दाबलं. वेदना असह्य व्हायला लागल्या. त्याला रात्रीचा प्रसंग डोळ्यापुढे यायला लागला व त्यासंबंधित बातमी स्मरणात आली. काही महिन्यांपूर्वी एका बसचा ॲक्सिडेंट झाला होता. भरधाव वेगाने ड्रायव्हरने बस ठोकली होती व बरेच लोक मेले होते. तीच बस, तेच नाव. मग लोक, ड्रायव्हर पण तेच असावेत. पण यात आपला काय संबंध? काही नाही. दूर दूरपर्यंत काही संबंध नाही. दिवस जात राहिले. काही दिवसात बरं वाटून आम्ही ड्युटीवर जॉईन झाला. सेकंड शिफ्ट आली. तेच शेड्यूल. बाहेर पडायला रात्रीचे 1:30 झाले. अमित बाहेर पडला. गाडीला किक मारली व गेटमधून बाहेर पडला. तशी अंधारात ती बस उभी दिसली. अमितला पुन्हा सर्व आठवलं. काही क्षणात तो बसजवळ पोहोचला. गाडी साईड स्टँडला लावली व बसजवळ गेला. तोच ड्रायव्हर, तेच लोक त्याच्याकडे एकटक पाहत होते. मूर्ख साले, जाऊ दे, म्हणून अमित निघाला. गाडीला किक मारली व निघाला. तोच बस सुरू झाली. अमितला समजलं बस त्याचा पाठलाग करायला लागली. अमित भरधाव वेगाने बाईक पळवत राहिला जीव वाचवण्यासाठी व बसचा वेग वाढत राहिला त्याला उडवण्यासाठी. बराच वेळ पाठलाग चालू राहिला. अमितने बाईक घराकडे वळवली पण बस त्याच्या मागे न येता विरुद्ध दिशेला गेली व थोड्याच वेळात दणकण आदळाचा आवाज झाला. म्हणून अमितने वळून बघितलं. सुमसाम रस्ता, अंधार, झाडं त्याच्याकडे पाहून शांत उभे होते. आम्ही काही पाहिलं नाही असं सांगत अमितला कळेना बस गेली कुठे. त्याने बाईक वळवली व त्या स्पॉटवर पोहोचला. काहीही नव्हतं. त्याने सभोवताली नजर फिरवली. अंधारात काही अक्षर चमकताना दिसली. अक्षरं ओळखीची होती. अमितने बाईकला शांतपणे किक मारली व घराकडे निघाला. आरामात शिट्टी वाजवत, कारण आता विचार करून उपयोग नव्हता. कारण एकतर ही गोष्ट आज इथे थांबणार होती नाहीतर शेवटपर्यंत त्याचा पाठलाग करणार होती. हो, त्याचा शेवटपर्यंत. त्या बसचं त्याचं काय कनेक्शन होतं त्यालाही कळत नव्हतं आणि बहुधा कळणारही नव्हतं. आपल्यालाही कुठे आयुष्यात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडतं हो. काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात वेळेवर, नशिबावर, दैवावर, नाहीतर देवावर.